लता मंगेशकरांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओ संदर्भात एक मोठी बातमी। जो जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी निकराचा लढा दिला होता, त्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याची माहिती उजेडात आली आहे। 2 वर्षांपूर्वीच म्हणजे 2020 मध्ये 6.5 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाल्याचं माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जानंतर समोर आलंय। स्टुडिओच्या जागेचे तुकडे करून जवळपास 10 जणांना त्याची विक्री झाल्याचं कळतंय। भालजी पेंढारकर यांनी असंख्य चित्रपटांचं जिथे दिग्दर्शन केलं, निर्मिती केली, ज्यांच्या मालकीचा हा स्टुडिओ होता, त्या जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी निकराचा लढा दिलेला होता। 2012 मध्ये हा सगळा वाद उफाळून आलेला होता आणि त्यानंतर आता या जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याची माहिती समोर येते। 2 वर्षांपूर्वी ही विक्री झाल्याचं कळतंय। तब्बल 6.5 लाख रुपयांना जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याचं कळतंय। 2020 मध्ये हा सगळा व्यवहार झाल्याचं माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जानंतर समोर आलंय। स्टुडिओच्या जागेचे तुकडे करून जवळपास 10 जणांमध्ये त्याची विक्री झाल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।